शंकर राव चौहान सरकारी अस्पताल नांदेड़ की घटना के बाद राज्य की सियासत में उफान आ चुका है। इस आरोप प्रत्यारोप की राजनीति में अब विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार को कटघरे में खड़ा किया है, जहां उन्होंने कहा कि यह राज्य सरकार का दोष है, अस्पताल का नहीं, जिसके चलते मनुष्य हत्या का गुनाह सरकार पर लगाया जाए। रुग्णालयाची दोषच नाही, मी सुद्धा म्हणतो रुग्णालयाला काय दोष आहे, सरकारचा दोष आहे। 302 चा खुनाचा गुन्हा सरकारवर नोंदवला पाहिजे, संबंधित मंत्र्यावर नोंदवला पाहिजे। तुम्ही 3-3 वेळा स्वच्छतेचे टेंडर काढल्यानंतर तुम्ही लोक त्या ठिकाणी टेंडर पास करत नाही आणि 3 वेळा मंत्रालयात टेंडर जाऊन परत आलेला, तिकडे 40% वर स्वच्छता कामगार नाही, तिकडे निधी उपलब्ध नाही। जो 10 कोटी रुपये मंजूर केला त्यातील 7 कोटी रुपये त्या हॅपकिनी घेऊन घेतले पण त्यांनी औषधी पुरवठा केला नाही। 4 कोटीची तरतूद डिपीटीसीतून होती पण त्या नालायक मंत्र्यांनी 1 रुपयाही त्याला डिपीटीसीला तिथून दिला नाही, त्यामुळे औषधचा तिकडे होऊ शकला नाही, औषधी तिकडे मिळू शकली नाही। जर उपचार वेळेवर होऊ शकला नाही, औषधी वेळेवर मिळू शकली नाही, तर याला दोषी कोण आहे? तिकडे मॅनपॉवर कमी आहे, अर्ध्यापेक्षा कमी डॉक्टर आहे, 72 मुलांचा वॉर्म रूममध्ये 3 नर्स सांभाळतात, तिथे 25 नर्सची आवश्यकता असते। हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आपण डॉक्टरांना दोष देतो काय? दोष सरकारचा आहे आणि खरं तर तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो सरकारवर नोंदवला गेला पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत आहे।